राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अथक प्रयत्नानंतर आता मुंबई पुणे करिता थेट नवीन द्रुतगती मार्ग बनणार आहेत. अशाने आता या मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि वेगवान ठरणार आहेत. यासोबतच आता नेहमी निर्माण होणारी वाहतुकीची कोंडी आता कायमच संपणार आहेत हे शक्य करून दाखवलं आहेत दिवा भाऊने. या वेगवान नवीन द्रुतगती कामांच्या अंतिम मंजुरीकरिता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाकडे हा निर्णय पाठविला आहे. मुंबई पुण्यासाठी नवीन द्रुतगती मार्ग प्रवाशांचा सुखकर आणि वेगवान प्रवास वाहतूक कोंडीच्या समस्येवर आता कायमचा उपाय ट्रॅफिक जॅम पासून होणार सुटका महायुती सरकारमधील देवाभाऊंचा गतिमान कारभार मुंबई पुणे एक्सप्रेसवे लगत दुसरा द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. याकरिता देवाभाऊंनी अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाकडे हा निर्णय पाठविला गेला आहे. मुंबईहून पुण्याला जलद पोहोचण्यासाठी यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आहे. खालापूरहून तो पुढे खंडाळा मार्गे पुणे शहराच्या बाह्य सीमारेषेवर येतो. मात्र आता लवकरच या महामार्गाच्या जवळ दुसरा द्रुतगती महामार्ग उभारला जाणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी समस्या सुटणार आहे. यामुळे पुणे ते मुंबई केवळ 2 तासात प्रवास करता येणार आहे. हा नवा द्रुतगती महामार्ग मुंबई बेंगलोर असा असला तरी त्याची सुरुवात JNPA अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासून सुरू होणार. अशात आता वेगवान प्रवास म्हणजे देवाभाऊचे वेगवान सरकार.